नगर आणि पिंपरी चिंचवड मध्ये बसने प्रवास करणाऱ्या महिलांना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने महिला दिनाची भेट देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार पुणे महानगर परिवहन मंडळाच्या तेजस्विनी बसमधून महिलांना दरमहा 8 तारखेला दिवसभर मोफत प्रवास करता येणार आहे. महिला दिनानिमित्त उद्यापासून ही योजना सुरू करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाने घेतला आहे. पीएमसी बसमधून महिलांना एक दिवस मोफत सेवा देण्याचा निर्णय गेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला होता. राज्य सरकारकडून तेजस्विनी बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्याने येत्या महिला दिनापासून शहरातील महिलांना एक दिवस मोफत प्रवास करता येणार असल्याचं महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केलं. स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आणि पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यावेळी उपस्थित होते. पीएमपीच्या दैनंदिन प्रवाशांमध्ये महिलांचे प्रमाण हे 40% आहे. महिलांच्या दैनंदिन प्रवासावर होणारा खर्च पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडून पीएमपीला भरून देण्यात येईल असंही महापौर टिळक यांनी स्पष्ट केलं. पीएमपीच्या ताफ्यात सध्या 39 तेजस्विनी बस आहेत. त्यापैकी 30 बस पुणे शहरातील विविध मार्गावर धावतात तर उर्वरित 9 बसचे संचलन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत होते. तेजस्विनीच्या ताफ्यात आणखी 27 बस दाखल होणार आहेत. त्यामुळे दोन्ही शहरात 66 तेजस्विनी बसमधून प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना त्याचा लाभ मिळेल असा दावा शिरोळे यांनी केला आहे. आणि आता